इथल्या रहिवाशांना जीव मुठीमध्ये घेऊन जगावं लागतंय. आम्ही असं का म्हणतोय हे टेलिव्हिजन स्क्रीनवरची ही दृश्य पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आहे. ही आतषबाजीची नव्हे तर स्पार्किंगची दृश्य आहेत. गणेश पार ते नांदुरवेस या रस्त्यावरती विद्युत तारांच्या घर्षणामुळे मोठ्या प्रमाणावरती स्पार्किंग होत आहे. 2-3 दिवसांपासून हा प्रकार सुरू असून महावितरण दखल घेत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. गोविंद, नेमकं काय घडलेलं आहे? अमोल, खरंय की आपण जे स्क्रीनवरती हे दृश्य दाखवतोय ही कुठली आतिषबाजी नाही आहे, तर ही परळी शहरामध्ये म्हणजे वैद्यनाथ मंदिराच्या पुढच्या बाजूला असलेली एक गणेशपार नावाची गल्ली आहे. त्या गल्लीतून एका निमुळती गल्लीतून जाणारा हा रस्ता आहे. ज्या रस्त्याच्या बरोबर वरती ही स्पार्किंग होती. बरं, ही स्पार्किंग 2-3 दिवसापासून सुरू आहे. नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या, मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही जी स्पार्किंग होती आहे त्याचं कारण अगदी स्वाभाविक आहे की वाऱ्याचा मोठा हेलकावा आला किंवा एखादा पक्षी जरी त्या विद्युत तारेवरती बसला तरी तारामध्ये घर्षण होतं आणि त्यातून पडणाऱ्या ज्या ठिणक्या अगदी जीवघेण्या आहेत. कदाचित हे वेळीच रोखलं गेलं नाही तर एखादा मोठा अपघात होऊ शकतो, असं म्हटलं तर कदाचित ते वावगं ठरणार नाही. अमोल, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर अतिशय भयानक दृश्य आहेत परळीमधली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.